ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतली महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची किंवा त्यांच्याशी समजोता न करण्याची, ही भूमिका वरील सर्व पार्श्वभूमीवर अत्यंत दुर्दैवी आहे. ती महाविकास आघाडीची म्हणजे पर्यायाने इंडियाची मतं विभागणारी आहे आणि एकूणच भारतीय जनता पक्षाला उद्याच्या निवडणुकीमध्ये कसा फायदा होईल, ती कशी अनुकूल ठरेल, अशा प्रकारे ती भूमिका अनुकूल ठरणारी, फायदेशीर ठरणारी, किफायतशीर ठरणारी, हितकारक ठरणारी अशा प्रकारची भूमिका आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे श्री प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे, अशा प्रकारच्या भूमिकेमुळे म्हणजे महाविकास आघाडीला दुर्बल करण्याच्या भूमिकेमुळे बौद्ध समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंतोष आहे. खरं म्हणजे भाजपला मी जी मगाची भूमिका म्हणली ती भूमिका लक्षात घेता भारत भादर जे यंत्या पक्ष कसा लोकशाही विरोधी आहे, कसा संविधान विरोधी आहे, लोकशाहीला कसा तो मारक आहे आणि त्याला कसं सत्तेवर हद्दपार केलं पाहिजे, ही भूमिका गेले काही दिवस स्वतः श्री प्रकाश आंबेडकर हेच मानत होते. आणि ह्या पार्श्वभूमीवर त्याने महाविकास आघाडीतून फारकत घेणं ही गोष्ट आश्चर्यकारक आहे. याचं कारण असं आहे, 29 पक्ष एकत्रित येऊन त्यांनी इंडिया आघाडी तयार केलेली आहे भाजपचा पराभव करण्यासाठी. आणि त्यांची भूमिका असं आहे की या देशामधून भाजपला सत्तेवरून खाली खेचलं पाहिजे, तर त्या देशाचं संविधान आणि लोकशाही वाचेल. अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीतून बाहेर पडून माझं प्रकाश आंबेडकरांचा प्रश्न आहे ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवून महाराष्ट्रामध्ये भाजपचा पराभव करणार आहेत का? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.